महाराष्ट्र राज्य अपंग समावेशित विशेष शिक्षक व परिचय कृति समिति की ओर से अपनी मांगों को लेकर बीते 6 दिनों से धरना आंदोलन किया जा रहा है। महाराष्ट्र राज्य अपंग समावेशित विशेष शिक्षक व परिचय कृति समिति की ओर से सोमवार को अपनी प्रलंबित मांगों के लिए संविधान चौक पर धरना आंदोलन किया गया। कृति समिति की महत्वपूर्ण मांग है कि सन 2009 के बाद नियुक्त कार्यरत विशेष शिक्षक इनकी होने वाली जांच रद्द हो। नमस्कार, मी श्रीवंत शिंदे, अपंग समावेशित शिक्षक व परिचय कृती समिति अध्यक्ष। सन 2009 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। राज्यामध्ये 158 विशेष शिक्षक व परिचय रजिस्टर नियुक्त झालेले असून त्यांना माननीय उच्च न्यायालयाचे संरक्षण सुद्धा प्रदान आहे। आमचा विषय असा आहे की आमचं समायोजन हे तात्काळ व्हायला पाहिजे आणि आमचं जे थकित वेतन आहे तेही आम्हाला मिळायला पाहिजे। जवळपास 7 ते 8 वर्षापासून आम्ही विनावेतन इथे काम करत आहोत। शासनाकडे आमची समायोजनाची फाईल सादर केलेली असताना शासन एका वर्षापासून निर्णय घेत नाही आहे आणि आता आम्हाला नुकतंच 27 जानेवारीपासून मुंबई येथे तपासणीसाठी बोलवलेलं आहे। ही होत असलेली तपासणी अवैध आहे। एकीकडे आम्ही तुम्ही आमचं वेतन न करता आम्हाला मुख्य धक्काचं चर्री रोड मुंबईला बोलवता हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून याविरुद्ध आम्ही इथे संविधान चौकामध्ये दिनांक 29 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन करतात। त्याबरोबरच राज्यात इतरही ठिकाणी संपूर्ण विशेष शिक्षकांनी या तपासणीवरती बहिष्कार घातलेला असून समाजनगर शासनाने तात्काळ निर्गमित करण्यात यावा अशी शासनाला आमची मागणी आहे आणि त्या संपूर्ण राज्यामध्ये विशेष शिक्षक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयापुढे आंदोलनाला बसलेले आहेत। कृती समिति की ओर से इस मांग का निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय मंत्री वर्षा गायकवाड़ और गृह मंत्री अनिल देशमुख सहित सभी मंत्रियों को दिया है, मगर सोमवार को इस धरना आंदोलन का 6वां दिन होने के बावजूद अभी तक उनकी मांग पर कोई भी सुनवाई नहीं हुई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।